अप्पा साहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च जो पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जातोय. खारघर मध्ये हा कार्यक्रम होत आहे आणि लाखो लोकांच्या जनसमुदायासमोर हा कार्यक्रम होत आहे. आपण ही गर्दी पाहू शकतो या ठिकाणी. ही जे लोक आहेत ते दोन दिवसापासून जय सद्गुरु. आता कसं वाटतंय? चांगलं वाटतं, एकदम चांगलं वाटतं. आम्ही खूप आनंद वाटतोय, एकदम आनंद आहे आमच्यासाठी. कधी कधीपासून आम्ही काल सकाळीपासून निघालोय, इंदोर वरून आलोय, महाराष्ट्र एमपी वरून. एमपी वरून आलात एवढ्या लांब? हो. त्रास झाला की नाही? नाही, काहीच नाही झाला. लांबून एवढं प्रेम का करतात? अप्पा साहेब नाम ले घेत. मराठी येत? नाही, मराठी नाही, हिंदी येत. हिंदी हो आप तो अप्पा साहब का नाम उधर भी है? जी बिल्कुल, हमेशा रहे है पूरे भारत. रहते इंदौर में? कहाँ रहते? पीतमपुर. पीतमपुर में रहते? हर जिला. घर में कौन कौन है? घर में मम्मी पापा भाई बहन. ये निरुपम और श्रवण करके क्या मिलता है बताओ? मन को सुकून, शांति, मन तसल्ली, सब कुछ मिलता है. सब कुछ मिलता है, मन को शांति मिलती है सबसे बड़ी बात. तो वहाँ कितने लोग हैं? लेकिन वहाँ पे हमारे मतलब जिस पीतमपुर बैठक में है तो वहाँ पे 80 से 100 संख्या है जो हिंदी वाले श्रवण करते, जिनको अभी कुछ परमार्थ के बारे में नहीं पता फिर भी आते हैं. उनको भी सुन के वगैरह अच्छा लगता है. उनके घर में जो प्रसंग वगैरह है वो उनको निवारण मिलता है, अच्छा लगता है. एकनाथ शिंदे का नाम सुना है? जी सुना है. वो आने वाले नहीं इधर? अमित शाह भी आने वाले? जी जी सुना है नाम. ये जो प्रोग्राम है ये कितना महत्वपूर्ण है हमारे लिए? तो बहुत महत्वपूर्ण है. समझ लीजिए कि हमारे बाप का समारोह है. हमारे बाप का समारोह है, इस वजह से पिताजी सम्मान का समारोह है. पिताजी वगैरह मानते हो, क्या मिलता है बता? वही जो सुख शांति, जो दुनिया की जो चीज हम सोच भी नहीं सकते हैं वो हमको मिलता है. सब मिल जाता है, बिना मांगे सब मिल जाता है. यानी इनको भगवान कहते हैं आप? हाँ, भगवान कहते हैं हमारे. हाँ, हमारे भगवान ही है. भगवान ही आपके बैठक? आप कौन सी बैठक में रहते हो? अनगा बैठक. अनगा बैठक, भिवंडी. अनगा भिवंडी वरून आलात? हाँ, भिवंडी वरून. काय नाव तुझं? माझा देवराम कातुनीपुर ते. आता मला सांग की बैठक केल्यावर काय मिळतं? काम का रोजगार मिळतो? याच्यात रोजगार, समृद्धी, सगळं काय भेटतो? काय काय स्फूर्ती देतात, सामर्थ्य देतात, स्फूर्ती देतात. त्यांच्या व्याख्यानातून आम्हाला तेवढा सामर्थ्य देतात. बरोबर. हे खूप महत्वाचं आहे. कुठलाही निरुपम असेल, कुठलंही कीर्तन असेल, माणसाला ऊर्जा पाहिजे असते आणि स्फूर्ती पाहिजे असते. बरोबर. आता काही राजकारणी सुद्धा यांचा वापर करतात तुमचा? नाही नाही नाही, काहीच नाही, काहीच नाही. काही लोकांमध्ये वगैरे? नाही नाही नाही, काहीच नाही, काहीच नाही. कधीच होत नाही, कधीच सांगत नाही, कधीच नाही. आमच्या आम्हाला आज 25 वर्ष झाले पाठिकीला, कधीच सांगितलं नाही राजकारणाविषयी. आम्हाला फक्त सामर्थ्याचं भाग शिकवतात, चांगलं शिकवण देतात, कसं वागायचं कसं नाही. महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत मानाचा आहे आणि अप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार दिला जातोय. ही गर्दी पाहतोय आपण इंदोरपासून ते कोकण असेल, पालघर असेल, वाडा असेल, भिवंडी असेल, या सर्व ठिकाणाहून ही आलेली आहे. भर उन्हामध्ये ही सगळी मंडळी जी आहेत अप्पासाहेब यांना पुरस्कार मिळतो. म्हणजे तुम्ही छत्री का बंद केली? ऊन लागतंय की नाही? हा ताई, ऊन लागतंय का? मला सांगा आज किती आनंद होतोय? खूप आनंद होतो. काय नाव तुमचं? इंदिरा बोलके. इंदिरा बोलके. तुमचं नाव काय? चंद्रकांत चव्हाण. कुठून आला चव्हाण? मुरबाड. मुरबाड. हो. आता एवढ्या भर उन्हामध्ये तुम्ही आलात, किती महत्वाचा कार्यक्रम आहे हा? महाराष्ट्राचा अत्यंत मोठा पुरस्कार आहे हा. कार्यक्रम पाहण्यासाठी किंवा कार्यक्रम पाहण्याला खूप आनंद वाटतोय, कारण का आमच्या सर्वांचं असेल एकनिष्ठ असलेलं स्थान अप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार मिळतो आणि त्या पुरस्कार पाहण्याचा योग आम्हाला मिळाला. खरोखर आनंद वाटतो. नानासाहेबांची आठवण येते? हा हो, येते. नानासाहेब असं निरूपण करायचे, शिकवण द्यायचे. आता येते अमित शाह येत आहे. हा, म्हणजे आपल्या पुरस्कारासाठी अमित शाह येतात, काय वाटतं? काय आणि चांगलं वाटतं. पण खास आम्ही जो हा पुरस्कार आहे की महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटला की जिथे आमचं असेल प्रेरणास्थान त्यांना हा पुरस्कार मिळाला खरोखर आनंद वाटतो. हो. पण या बैठकांमधून मला सांगा अप्पासाहेबांकडून काय फायदा झाला तुम्हाला? म्हणजे जीवनात काय फायदा झाला? खूपच फायदा झाला, का त्याची तुलना कशाशीच करू शकत नाही. सांगा मला, समजून सांगा की आपल्या मनातले असे विषय, त्याच्यानंतर असलेले अज्ञान दूर निघाला, मनामध्ये असलेले सत्य असत्य काय, त्याची खरी जाणीव झाली. अज्ञान बाहेर निघणं,
हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ही सगळी जी लोक पाहतोय हे विविध भागातून आलेले आहेत. आणि दोन दिवसापासून या कार्यक्रमासाठी दोन दिवसापासून जे भाविक आलेले आहेत त्यांची सगळी जी व्यवस्था आहे ती पाण्याची असेल, भोजनाची असेल किंवा सर्वांची असेल. जय सद्गुरू. आज कसं वाटतं? एकदम उत्तम वाटतंय. उत्तम वाटतंय हो. आज सद्गुरू कृपेने आम्हाला समर्थांचं दर्शन होत आहे. आणि आणखीन काय हवा? असा भव्य दिव्य सोहळा आमचा बघायला जोरात लागतंय. लागू द्या, समर्थ बघून घेते. समर्थ लहान मुलं पण आहेत. वेगळा आनंद आहे, एक वेगळा आनंद आहे. हे सर्वजण जे आहेत आपला परिवार घेऊन, संपूर्ण परिवार घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. या मावशी मावशी कुठून, आजी कुठून आलात तुम्ही? आपता रसायने आपता. ऊन लागते का? नाही. पाणी काय व्यवस्था? पाणी त्या कुणाच्या चपला त्या सगळ्यांच्या आहेत का? आम्हाला सूचना दिलेली आहे पिशवी न्यायची, चप्पल पिशवीत ठेवायची. अच्छा, सूचना दिलेल्या आहेत. कार्यक्रमाचं नियोजन जे आहे अत्यंत उत्तम आहे. आणि आप्पासाहेबांचा कार्यक्रम असो किंवा नानासाहेबांचा कार्यक्रम असो, नियोजन हे उत्तम असतं. कुणाला कसली कमी होत नाही, सगळे स्वयंसेवक जे आहेत ते इथे काम करत असतात. जय सद्गुरू. काय नाव तुमचं? दीपक गोळे. दीपक गोळे. दीपक कोहळे. गोळे गोळे गोळे. कुठलं गाव? सातारा. सातारहून आलात? हां. कधी आलात? साडेसात. काल आलोय मी इथं सकाळी आलोय. काल कुठे राहिलं होतं? पनवेलला. बहिणी आपते राहता? आपता. कसं शिकवण मिळते ना? अतिदेव अतिदेव देव सद्गुरुदेव भव म्हणजे असं शिकवण होते. बाकीचे समाजात कसं वागायचं म्हणजे किती, म्हणजे संसारात किती रमायचं, पैशाच्या मागे किती धावायचं, हे सगळं त्यातनं शिकवण मिळते. संसारात किती रमायचं, पैशाच्या मागे किती धावायचं, हे जर बॅलन्स ठेवलं तर आयुष्य कसं सुख समाधान होतं ना. हा, समाधान होत त्यात. बाकी काय? कधी कधीपासून बैठकीला? मी 21 वर्ष झाले. 21 वर्षापासून बैठकलं. आमच्या आज सगळं मी आता मिसेज जाते, दोन्ही मुली जातात. माझ्या लोक म्हणतात की देवधर्म करून किंवा असं करून काय पोट भरत नाही. पोट भरण्यासाठी काय? देवधर्म नाही, कसं आहे म्हणजे लहानपणापासून ते होतं ना. म्हणजे देवधर्म जेवढा संसार तुम्हाला पाहिजे तेवढं ते पण आपल्याला हे पाहिजेत ना. माणूस अडचणीचं कळायला काय त्याला देवाची आठवण होती असं होतं. तसं नाही, देवाचं आता तुमची माझी ओळख आहे असं आहे. तुमच्या मी घरी जर आलं तर तुम्हाला जर मी बाहेरून हाक मारले तर तुम्ही म्हणलं की ओळखणार बाबा हे गोळ्यात म्हणून. पण अनोळखी माणूस आलं तर तुम्ही त्याला विचारणार कोण आहे म्हणून. तसं देवाचं आपण नित्य नियम त्याला स्मरणात राहिलो, त्याला शिकवणीत राहिलो तर अडचणीचं काळात तो आपल्याला मदत करतो, थाकेल आपल्या धावून येतो. हे खूप महत्त्वाचं आहे. अडचण आली तर देवाकडे जातात माणसं, पण रोज जर चांगलं स्मरण केलं तर देव आपल्या. हां असं आहे. त्याच्यामध्ये आपली आठवड्याची एक बैठक, दोन टाईमची उपासना, नित्य नामस्मरण करत आई वडिलांचं म्हणजे आत्ता आई वडिलांना नमस्कार वगैरे करू शकतो तर कोण करत नाही बघा. बैठकीतला हे आमचा नियम आहे. उपासना केली की त्या आईचा नमस्कार करायचा, म्हणजे आपलं बघून पत्नी मला नमस्कार करते, मुलं बाळा मला नमस्कार करतात असं ते चांगली शिकवण. हां, चांगली शिकवण असं आहे. आज पुरस्कार मिळतोय तुम्हाला दिसत पण नाही बघा. हां दिसतो, स्क्रीन मध्ये दिसते. मध्ये समाधान आहे. हे मोठ्या मोठ्या स्क्रीन ज्या आहेत त्या लावलेल्या आहेत आणि प्रचंड उन्हामध्ये या स्क्रीन इथे पाहायला मिळतात. आणि ही संख्या जी आहे तब्बल 20 लाखापर्यंत असेल असा अंदाज जो आहे तो करण्यात आला होता. आणि मोठी व्यवस्था जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते. गृहमंत्री अमित शाह या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आणि हा त्या टोकापर्यंतची आपण पाहतोय की इथे उभं राहिलं तर आपल्याला ते टोकही दिसत नाही आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महाराष्ट्रातून लोक, महाराष्ट्रच नाही पण महाराष्ट्रातल्या इतर राज्यातूनही या ठिकाणी लोक आलेले. जय सद्गुरू. काय नाव तुमचं? लक्ष्मीकांत भटले. कुठून आलात? पुण्यावरून. पुण्यावरून. ऊन लागतंय का? नाही नाही लागत. ऊन नाही सद्गुरूंची कृपा आहे, नाही लागत. चांदणं पडलं आमच्यासाठी. चांदणं पडलेलं. एवढं प्रेम का करत? खूप त्यांच्यामुळे खूप प्रगती त्यांच्यामुळेच आहे आमची. काय काय प्रगती? खूप प्रगती आहे सांगते. शिंदे सर, शिंदे मला ओळखतो असं. माझं नाव विलास आठवले. माझं नाव शिंदे नाही आहे. काय कुठून आलात? मी अंबाडीवरून आलो, वाडा वाडा समिती. पण ही सगळी लोक जी आहेत आप्पासाहेबांवर एवढं प्रेम का करतात? आप्पासाहेबांची जी शिकवण आहे ते मनुष्याला जीवनाचं सार्थक काय ते माहिती करून दिलं त्यांनी. त्याच्यामुळं ते हे करण्यासाठी, अवगत करण्यासाठी उत्तम त्यांनी एक प्रकारचा आम्हाला हा मार्ग दाखवून दिलेला आहे.
त्यामुळे आप्पासाहेबांचे जे विचार मनुष्य कुठल्या कामी कुठल्या याच्यावर चाललेलं आहे त्या मनुष्य योनीमध्ये मनुष्याची इथे कर्तव्य काय आहे आणि आपल्या देशाचे मनुष्याचे जे इथे कर्तव्य आहेत आपल्या देशासाठी काय केलं पाहिजे, स्वतःसाठी काय केलं पाहिजे, इतरांसाठी काय केलं पाहिजे, नुसतं एकटा म्हणून जगून काय फायदा आहे, तर समाजासाठी आपण उपयोगात उपयोग झाला पाहिजे. समाजोपयोगी कार्य जे आहे ते आप्पासाहेबांनी शिकवलं गेलं आणि त्याच्या माध्यमातून हा तुम्ही लाखोचा जनसमुदाय बघू शकताय. आता मला सांगा, म्हणजे चांगलं काय हे शिकवलं जातं? राजकारण एवढं गढूळ झालंय, चांगलं राजकारण कधी? राजकारण जे नेते आहेत ते एकमेकांना आरोप करतात, हा आरोप प्रत्यारोप करतात, ते सुद्धा सुधारलं पाहिजे, ते सुधरेल असं वाटतं. ते जर सगळेजण बैठकीला बसले, आप्पासाहेबांचं मार्गदर्शन घेतलं, तर नक्कीच त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर बैठकीला बसतात, आहेत ना? आहेत ना? आशीर्वाद आहे की सगळ्यांचा आशीर्वाद आहे, आप्पासाहेबांचा आशीर्वाद आहे, एकनाथ सर्व आहे ना? हाय.